अकोलखेडे येथे गाडगे महाराजांना अभिवादन. तालुक्यातील अकोलखेडे येथे संत गाडगे महाराज या पुण्यतिथी महोत्सव समितीच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या 63व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून 8 दिवसीय भागवत सप्ताह व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर गणभोजे होते. युवराज यादवार, संदीप चौरागडे, सुधाकर जांभळे, डॉक्टर हिरामन शेंडे, माजी सरपंच केशव लांडे, सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर शेवडे, ग्रामपंचायत सदस्य इस्माईल खा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित नगराळी यांनी तर आभार प्रदर्शन किशोर गणभोज यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बलवंत चोरागडे, बाडू बायवार, परमानंद शेंडे, भोजराज धुवे, रामकृष्ण पिंपराडे, नंदकिशोर जांभळे, सागर चौरे, नाना पिंपराडे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. स्वप्ने सरकटे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, अकोट. बाबा पुण्यतिथी महोत्सवाचा कार्यक्रम अकोलखेड येथे सतत 8 वर्ष झाले. हा कार्यक्रम अकोलखेड संपूर्ण ग्रामवासी सर्वांच्या सहकार्याने साजरा होत आहे. तसेच देपूजी महाराजांचं आशीर्वादानं आमच्या गोरगरिबांचं कल्याण होऊन राहिलेलं आहे. आणि या सप्तानिमित्त आमच्या इथे भागवत सप्ताहाचं पण या कार्यक्रममध्ये आयोजन असते. तसं आम्ही पुण्यतिथी महोत्सवाचा कार्यक्रम साजरा करतो, पण त्यानिमित्त याच्यामध्ये भागवत सप्ताह पण आयोजित करण्यात येते.